सीआयएमध्ये एफआयआर घेईलच. सिटिंग मिनिस्टर अरेस्ट होणार आहे असं दिसलं म्हणून हा राजीनामा घेतला गेला. एक दुसरा असं आहे की सीबीआय चौकशी करेल पण आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे त्यासाठी ईडीची एंट्री यामध्ये आपण नाकारता येणार नाही. पहिली गोष्ट तर अशी आहे की सीबीआय कोणाला अरेस्ट करेल किंवा करणार नाही या संदर्भात सीबीआय स्वतः सांगू शकेल. पण एक सिटिंग होम मिनिस्टरच्या संदर्भात जेव्हा सीबीआय इन्क्वायरी कोर्ट सांगतं त्यावेळी त्यांना त्या पदावर राहताच येत नाही, कारण एक प्रकारचा कॉन्स्टिट्यूशनल कॉन्फ्लिक्ट हा त्यातनं निर्माण होतो की एक एजन्सी अशा पदावरच्या व्यक्तीची चौकशी कशी करेल की जो स्वतः ते जे काही गुन्हे आहेत त्या गुन्हे घडण्याच्या संदर्भात इन्व्हेस्टिगेशनचा कस्टोडियन आहे, त्यांची चौकशी ते कशी करतील. आणि म्हणून मला असं वाटतं की आता पर्यायच उरला नव्हता राजीनामा देण्याच्या शिवाय. आणि दुसरा ईडी किंवा इतर सगळ्या ज्या काही एजन्सीज आहेत मला असं वाटतं की जसं जसं वेगवेगळ्या एजन्सीजच्या माध्यमातून त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन होईल त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे जे काही अँगल येतील त्या अँगल अनुसार ज्या एजन्सीज आवश्यक असतील त्या एजन्सीज त्यामध्ये येतील, आवश्यक नसेल तर येणार नाही.